मित्रांनो नमस्कार. 2 सप्टेंबरचा काही रॉयल जो काही रॉयल प्रश्न होता तो रॉयल प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. सुरुवातीला 3 ते 4 विद्यार्थ्यांनी काल या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं सगळ्यांचंच उत्तर या ठिकाणी बरोबर आलं होतं काल. त्या जो काही रॉयल प्रश्न होता मी परत एकदा वाचून दाखवतो. नुकतेच माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे निधन झाले. त्यांनी सन डॅश मध्ये राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1986. आपणाला मी काल तुम्हाला इथं टिक केलं होतं. आज थोडे आपण म्हणजे प्रश्नाचं जे काही हे आहे काठिण्य पातळी ते आज वाढवण्यात थोडा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला चांगली क्वालिटी दिसावी प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांचे अशी मागणी होती की प्रश्न टाईप करून चांगल्या पद्धतीनं जर समोर आले तर आम्हाला उत्तर देता येईल म्हणून टाईप करून चांगल्या पद्धतीने आपण डिझाईनमध्ये प्रश्न घेत आहोत. प्रश्नाची संख्या कमी जरी असली तरी स्टँडर्ड आणि जी काही क्वालिटी आहे प्रश्नाची खूप महत्वाची आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे प्रश्न आपण घेतोय. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कालच्या रॉयल प्रश्नाचं उत्तर 1986 पर्याय क्रमांक 2. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. 3 सप्टेंबर आजचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नामधला आजचा पहिला जो काही प्रश्न आहे तो प्रश्न अशा पद्धतीचा आहे. खालीलपैकी अयोग्य विधाने ओळखा स्टेटमेंट प्रश्न आहे हा. अ संसदेच्या प्रत्येक अधिवेशनातील पहिला तास हा प्रश्नोत्तराचा तास असतो. 2 ब या तासामध्ये मंत्री सदस्यांना प्रश्न विचारतात. यात प्रश्नाचे 3 प्रकार आहेत आणि ड आहे प्रश्नोत्तराच्या तासाचा उल्लेख नियम क्रमांक 32 मध्ये आहे. मित्रांनो हा प्रश्न घ्यायचं कारण असं आहे की आजच्याच लोकसत्तामध्ये ही न्यूज आहे की जो काही संसदेच्या अधिवेशनामध्ये प्रश्नोत्तराचा तास असतो तो तास केंद्र सरकारने येणाऱ्या पावसाळी अधिवेशनापासून रद्द करण्याचं निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी घेतलेला आहे. मग ह्या नेमकं प्रश्नोत्तराच्या तासाबद्दलच्या काही बेसिक गोष्टी आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये त्या माहीत असणं गरजेचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला अशा प्रकारचा स्टेटमेंट वाईज हा प्रश्न निर्माण केलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचा प्रयत्न करत आहात. तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर द्या कमेंट बॉक्समध्ये. 1 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचा प्रयत्न करायचा मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 म्हणजे फक्त ब विधान हे चुकीचं आहे. त्याचं कारण असं आहे मित्रांनो आता की पर्याय क्रमांक म्हणजे अ विधान असं आहे की संसदेच्या प्रत्येक अधिवेशनातील पहिला तास हा प्रश्नोत्तराचा तास असतो. विधान बरोबर आहे. या तासामध्ये मंत्री सदस्यांना प्रश्न विचारतात. नाही मित्रांनो मंत्री सदस्यांना नाही तर सदस्य मंत्र्यांना प्रश्न विचारतात हे या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. क विधान आहे यात प्रश्नाचे 3 प्रकार आहेत. आता या 3 जे प्रकार आहेत ते 3 प्रकार तुम्हाला माहीत असणं या ठिकाणी गरजेचं आहे. 3 प्रकार म्हणजे तारांकित प्रश्न आहे, अतारांकित प्रश्न आहे आणि अल्पसूचनेचा जो काही प्रश्न आहे तो. म्हणजे 3 प्रकार तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि मग ते आता तुम्ही राज्यघटना विषय शिकत असताना तुम्ही त्याचा अभ्यास केला असणारच आहे. पण या आताच्या या चालू घडामोडी प्रश्नाला अनुसरून परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतात अशा पद्धतीची आहे. आणि ड जो काही विधान आहे तो म्हणजे प्रश्नोत्तराच्या तासाचा उल्लेख नियम क्रमांक 32 मध्ये देण्यात आलेला आहे. हे पण बरोबर आहे. त्याच्यामुळं प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त ब या ठिकाणी अयोग्य आहे अयोग्य विचारलेलं होतं. चला मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2 महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाविषयी अयोग्य विधान निवडा. विधान पहिलं आहे की आयोगाची स्थापना 26 एप्रिल 1993 रोजी झाली असणं गरजेचं असणार आहे. 2 आहे देना चौधरी हे पहिले निवडणूक आयुक्त होते. 3 पर्याय आहे सध्या UPS मदान हे निवडणूक आयुक्त आहेत आणि 4 पर्याय आहे यापैकी नाही. मित्रांनो अयोग्य विचारलेलं आहे तुम्हाला. इथं वरती काय विचारलेलं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला अयोग्य विचारलेलं आहे. या प्रश्नाचं अयोग्य जे काही पर्याय आहे तो पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1. 26 एप्रिल 1993 नाहीये मित्रांनो तर 26 एप्रिल 1994 आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा विधान हे चुकीचं आहे.
आणि खालची जी काही दोन गाणं आहेत ते अगदी बरोबर आहेत. आता हे प्रश्न यायचं कारण मित्रांनो असं आहे की देना चौधरी जे काही आहेत, जे पहिले निवडणूक आयुक्त होते महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे, त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे म्हणून हा प्रश्न या ठिकाणी त्यांनी केलेला आहे, निवडणूक आयोगाशी संबंधितचा प्रश्न. ठीक आहे मित्रांनो, या प्रश्नाचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, 26 एप्रिल 1994. तर चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3 असा आहे मित्रांनो की केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीर मध्ये खालील भाषांना अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात येणार आहे. आजचीच न्यूज आहे ही. आता हे प्रश्न, ह्या प्रश्नाचं उत्तर सांगायच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे की सध्या जम्मू काश्मीरमध्ये कोणत्या भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा आहे हे देखील माहीत असणं गरजेचं आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत असेल की जम्मू काश्मीर आता महाराष्ट्रामध्ये मराठी, गुजरातमध्ये गुजराती, कर्नाटकमध्ये कन्नड अशा पद्धतीने जम्मू काश्मीरमध्ये काश्मीरी भाषा, तर ती बिलकुल चुकीचं आहे मित्रांनो. जम्मू काश्मीरमध्ये सध्या उर्दू आणि इंग्रजी या दोनच भाषांना तिथं अधिकृत भाषेचा दर्जा आहे. पण आता केंद्र सरकारने असा निर्णय घेतलेला आहे की ह्या तिन्ही जी काही भाषा आहेत काश्मीरी, डोगरी आणि हिंदी, या तिन्ही भाषांना अधिकृत भाषेचा दर्जा देण्याचं काम करणार आहे. त्याच्यामुळं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व, काश्मीरी, डोंगरी आणि हिंदी, या तिन्ही भाषांना आता अधिकृत भाषेचा दर्जा मिळणार आहे. म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये एकूण 5 भाषा आहेत ज्या अधिकृत भाषेचा दर्जा असणार आहे, त्यामध्ये उर्दू एक असेल आणि इंग्रजी या दोन भाषा इतर भाषा आहेत, एकूण 5 भाषांना आता दर्जा मिळणार आहे. तर चौथा प्रश्न बघूया. भारत सरकारने पबजी या व्हिडिओ ॲपवर बंदी घातलेली आहे. बरंच ॲपवरती बंदी घातलेली, त्यातला पबजी सर्वांना याचा प्रयत्न करा. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत असणार आहे की या प्रश्नाचं त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 4 योग्य उत्तर आहे दक्षिण कोरिया, पर्याय क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5 असा आहे की ऑटो इमॅन्यू सन 1950 मध्ये डॉक्टर नोएल रोज यांनी मांडली शरीरातील एक पेशी दुसऱ्या पेशीची शत्रू बनू शकते हे त्यांनी सिद्ध केलं आहे. ही दोन्ही जे काही विधानं आहेत ती दोन्ही विधानं योग्य आहेत. विधान योग्य, ह्या विधानामधला जे काही रोज हे आहेत यांचं निधन झाल्यामुळं ही संध्या असल्यामुळं आपल्याला ही इथं घेतली गेली आहे. योग्य उत्तर मित्रांनो दोन्ही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आणि 2. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6 असा आहे की मुंबई इंडियन्सचा गोलंदाज लसित आगामी IPL मधून माघार घेतली आहे, त्याच्या जागी डॅशचा समावेश मुंबईच्या संघात करण्यात आलेला आहे. म्हणजे जो काही मुंबई सर्वांना परिचयाचा आणि आवडता पण असू शकतो लसित मलिंगा, मुंबई इंडियन्स मधून त्यांना आता माघार घेतली आहे, त्याच्या जागी तर लागणार आहे किंवा लागली आहे असा प्रश्न आहे या ठिकाणी. जेम्स पॅटिन्सन, प्रश्न येऊ शकतो की जेम्स पॅटिन्सन हा कोणत्या देशाचा खेळाडू, ते पण तुम्ही लक्षात ठेवा. ठीक मित्रांनो चला पुढेकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 7 अशा पद्धतीचा आहे की संयुक्त राष्ट्राच्या आमसभेचे डॅशवे अधिवेशन 15 ते 30 सप्टेंबर 2020 दरम्यान न्यूयॉर्क येथे होणार आहे. संयुक्त राष्ट्रसभेचं जे काही बैठक अधिवेशन आपण जे काही म्हणतो ते येत्या 15 ते 30 सप्टेंबर दरम्यान न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. आणि ते जे काही आहे त्याचं ऐतिहासिक ते अधिवेशन आहे. त्या अधिवेशनाला आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर राहणार आहेत, ते भाषण देखील करणार आहेत.
त्याच्यामुळे हे अधिवेशन कितव्या नंबरचं आहे, त्याच्यामुळं ही महत्त्वाची न्यूज आहे, आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 म्हणजे 75वे अधिवेशन ते होणार आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो आजचे प्रश्न या ठिकाणी संपलेले आहेत, महत्त्वाचे प्रश्न मी त्या ठिकाणी घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. उद्याचा जो काही रॉयल प्रश्न आहे, म्हणजे आजचा रॉयल प्रश्न आहे, ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि खूपच इम्पॉर्टंट, परीक्षेत नक्की प्रश्न हा येणार आहे येणाऱ्या काळामध्ये. प्रश्न असा आहे की भारताच्या पहिल्या महिला हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर पद्मावती यांचे नुकतेच निधन झाले, त्यांना भारत सरकारद्वारा डॅश सन्मान मिळाला आहे. अ पद्मश्री, ब पद्मभूषण, क पद्मविभूषण आणि ड पूर्वीपैकी सर्व. पर्याय उत्तरे आहेत अ ब, ब क, अ क आणि ड. चला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही फटाफट कमेंट बॉक्समध्ये नोंदवायचं आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर आहे ते सांगणार आहे. सर्वांनी यांच्याबद्दलची अधिकची माहिती गोळा करायची आहे. सर्वांना माहीत असेल या डॉक्टर पद्मावती जे आहे त्या भारतातल्या पहिल्या महिला हृदयरोग तज्ज्ञ आहे, यांच्याबद्दल आपण उद्या बोलणारच आहोत. सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नक्की प्रयत्न करा. तर ठीक आहे मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबतोय. पाहत राहा रॉयल अकॅडमी यूट्यूब चॅनलला, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या रॉयल प्रश्नाचं उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करा. तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आम्ही घेऊन येत आहोत, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया 4 सप्टेंबरच्या चालू घडामोडी प्रश्नामध्ये.